नारायणगाव व पंचक्रोशी परिसरामध्ये छोट्या मोठ्या चोरींच्या घटना वाढत असतानाच एक धक्कादायक बाब पुढे आली असून आता चक्क ऊसाची चोरी होऊ लागली आहे. नारायणगाव येथील अंबादास उर्फ लक्ष्मण दत्तात्रय वाजगे यांच्या 110 दिवस वाढ झालेल्या ऊसाच्या शेतामधून ऊसाची वाड्यासह 3 ते 4 कांडे असलेली रोपे जमिनीपासून 2 ते 3 इंच अंतरावर कापून अज्ञात इसमाने चोरी केली आहे. गेले अनेक दिवसांपासून पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, बटाटे आदी नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतमाल सडला देखील आहे आणि त्यात आता ऊसाच्या कांड्यांची वाड्यासह चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान येथील शेती मुकादम लहानू केदार हे ऊसाच्या शेताला खते घालत असताना त्यांचा हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे त्यांनी तात्काळ अंबादास वाजगे यांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर याबाबतची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येणार असल्याचे वाजगे यांनी स्पष्ट केले आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.